ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. देशभरात लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशातील अयोध्येत मात्र राम मंदिराच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. मंदिर परिसरात सपाटीकरण करताना पुरातन बुद्ध मूर्ती सापडल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी बौद्ध धर्माचे अवशेष सापडल्यानं तेथील बांधकाम तात्काळ थांबवा अशी मागणी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्याकडे बौद्ध भिक्खू संघाने केली आहे. अयोध्येतील खोदकामात जे अवशेष सापडले आहेत त्यातील शिवलिंग हे मंदिराशी संबंधित असून बौद्ध स्तंभ आहे आणि ते बौद्ध धर्माशी संबंधित आहे. तर या ठिकाणी राम मंदिरात भगवान बुद्धांचे मोठे अवशेष निघाले, त्यामुळे 1958 कायद्यानुसार त्या ठिकाणी पुरातन अवशेष निघतात त्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही, त्यामुळे बुद्ध मूर्तीचे संरक्षण करण्यात यावे, त्यामुळे हे बांधकाम तात्काळ थांबवा अशी मागणी बौद्ध भिक्खू संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चालू आहे, त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे अंशेस निघालेले आहेत, मूर्त्या निघालेल्या आहेत आणि एक बुद्धिस्ट आर्ट निघालेलं आहे त्या ठिकाणी आणि त्याचं संरक्षण व्हावं. राम मंदिराला आमचा कोणाचाही विरोध नाही, परंतु त्या ठिकाणी जिथे उत्खननाची जागा आहे त्या ठिकाणी अंशेस निघतात. 1958 जो ॲक्ट आहे त्याचं पालन सरकारने करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे सरकारला. ज्या ठिकाणी अंशेस निघतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही कायद्यानुसार, त्या कायद्याचं पालन सरकारने करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. द व्हॉइससाठी सागर डोंगरे, अमरावती.